आज आपण इथे जे आम्ही जमलो आहोत ते उत्तर रत्नागिरीची विशेष करून सगळी मंडळी जमलेलो आहोत आणि त्या जमण्यामागचा उद्देश एकच आहे की कोकणावर जो अन्याय होतो आहे गेली 70 वर्ष तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने किंवा त्या पुढे जाऊन एक पाऊल न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत। ही सर्व कोकणातली मंडळी आहेत। आत्ता आपण जी जमलो आहोत ती रत्नागिरीला जाण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत, ज्यामध्ये दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण इथली सगळी विविध क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मंडळी इथे आलेली आहेत आणि इथून आम्ही रॅली करून हातखांब्याला जाणार। हातखांब्याची इथे आम्ही जमणार, तिथनं सगळे आपल्या जिल्ह्यातले सर्व मंडळी तिथे एकत्र येतील। तिथून आपण पुन्हा एक एकत्रित रॅली करून आम्ही रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहोत। तिथे आमची एक परिषद होईल, त्या परिषदेनंतर संध्याकाळी आपण रत्नागिरीच्या कलेक्टरना निवेदन देणार आहे। हा सर्व आजचा जो कार्यक्रम आहे त्यामागचा उद्देश एकच आहे की कोकणावर जो वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या निवारणासाठी किंवा अन्यायाच्या विरोधात उभं ठाकण्यासाठी बिगर राजकीय चळवळ आम्ही इथं उभी केलेली आहे। या चळवळीचा उद्देश एकच आहे की कोकणातल्या इथल्या तरुणांना रोजगार द्या, प्राधान्याने रोजगार द्या, 80% रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला। इथल्या पर्यटनदृष्ट्या जे काही सरकारला आम्ही हे दिलेले आहेत, उपक्रम दिलेले आहेत, त्या दृष्टीने आम्हाला सरकारने सवलती दिल्या पाहिजेत। इथली हॉटेल इंडस्ट्री असू दे, कृषी पर्यटन विषयावर आधारित उद्योग असू दे किंवा इथली सांस्कृतिक चळवळ असू दे, सरकारने याबाबत फारसं लक्ष दिलेलं नाही। आमच्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आमची मूलभूत सोयीसुविधांकडे पण सरकारने फार लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे एकत्रित आवाज उठवण्याच्या दृष्टीने आज कोकण रोजगार हक्क परिषद याची स्थापना झाली। गेले 3 महिने या परिषदेचं काम चालू आहे। कोकण भूमी प्रतिष्ठानच्या आधिपत्याखाली ही सर्व मंडळी काम करत आहेत। आम्ही हे सगळे समन्वयक आहोत, आम्ही तुमच्यासमोर बसलो हे सगळे समन्वयक म्हणून बसलेलो आहोत आणि गेले 3 महिने सोशल मीडिया असो किंवा वर्तमानपत्र असू दे, व्यक्तिगत संपर्क असू दे, मीटिंग, बैठका या निमित्ताने आम्ही ह्या सर्व हे दररोज चालूच आहे आणि ही चळवळ आजची नाही आहे। आज आम्ही निवेदन देऊन थांबणार अशातला भाग नाही आहे। कोकणातला तमाम रोजगारशी निगडीत असलेला तरुण असो, विविध वयोमानातली लोकं असू दे, हे सर्व ह्या अभिनयात मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत आणि याचा दबाव कुठेतरी सरकारवर येईल। मला एक गोष्ट इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करूशी वाटते की ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, कुठच्याही सरकारच्या विरोधात नाही, ही कोकणाला आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ही चळवळ आम्ही उभी केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपलं हे रोजगार हक्क परिषद म्हणून आम्ही आता रत्नागिरीकडे पर्यान करतो आहोत। नमस्कार मंडळी। समृद्ध कोकणची चळवळ गेले 2 महिने सुरू आहे। या चळवळीचा एक भाग म्हणून आज आम्ही रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयावरती मोर्चा आणि निवेदन देण्यासाठी जात आहोत। यासाठी मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या ठिकाणहून आलेले सर्व आंदोलनकर्ते तुमच्यासमोर आहेत। मित्रांनो, कोकणवरती गेले 70 वर्ष जो अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ही हक्क परिषद आम्ही सुरू केलेली आहे, ही चळवळ सुरू केलेली आहे। या चळवळीमध्ये कोकणातला तळागाळातला कार्यकर्ता देखील सामील होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण या आंदोलनाला, या चळवळीला सहभाग आणि सहमती मिळवण्यासाठी गेले 2 महिने सह्यांची मोहीम राबवली। यामध्ये किमान 40,000 सह्यांचं निवेदन आता शासनाला द्यायला तयार आहे। आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले संपूर्ण तालुक्यातले प्रतिनिधी आणि त्या गावातले विशेष उद्योजक, पर्यटक, पर्यटन व्यवसाय करणारे असे सगळेजण मिळून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला जाणार आहोत। कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकणचे निर्माते सन्माननीय संजयरावजी यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलेलं आहे। हे आंदोलन सतत सुरू राहणार आहे। कोकणावर होत असलेले सगळ्या प्रकारचे अन्यायाला या आंदोलनातून वाचा फोडायची आहे। मग त्यामध्ये शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, पर्यटनातला असेल, सगळ्या प्रकारचा जो अन्याय कोकणावर सुरू आहे त्याचा हक्क
आम्हाला हक्काने काही शासनाकडून गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे. हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या विरोधात नाही. आम्ही आमचा हक्क या ठिकाणी शासनाकडे मागणार आहोत. शासन देखील याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आपण पत्रकार आणि सगळ्या मंडळींनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य गेले 2 महिने केलेलं आहे. अशाच प्रकारचं हे सहकार्य आपण आंदोलन पूर्ण होईपर्यंत करावं. आपल्याकडे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर नॅचरल रिसोर्सेस आहेत पण या सगळ्याला शासन सगळ्या प्रकारचं सहकार्य करत नाही, थोडीशी उदासीनता आहे आणि म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी किंवा त्यांना हे समजून सांगण्यासाठी हे आंदोलन आहे. आपल्याकडे आपल्याला कोकण किनारपट्टीला लाभलेला 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि त्यावर होत असलेलं पर्यटनाचा विकास हा आम्ही उद्योजक म्हणून करत असलो तरी काही मूलभूत सुविधा शासनाने करणं गरजेचं आहे. त्यामध्ये रस्ता असेल, सुशोभीकरण असेल किंवा त्या ठिकाणी आवश्यक असलेली अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता असेल. तसंच मत्स्य विभागामध्ये देखील आपल्याकडे अनेक मत्स्य उद्योजक आहेत पण त्यांना या ठिकाणी हॅचरीज नाही किंवा त्यावर संशोधन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासनाची यंत्रणा उभी केलेली नाही. आपल्याकडचा आंबा फार मोठ्या प्रमाणात मुंबईला APMC जातो पण त्याच्यावर प्रोसेसिंग करून प्रत्येक तालुक्यामध्ये जर प्रोसेसिंग युनिट केलं तर अनेक लोकांना यामधून रोजगार मिळेल. आमचा या आंदोलनामध्ये किंवा परिषदेमध्ये असा हक्क आहे की कोकणातल्या स्थानिक लोकांना 80% रोजगार, मग सरकारी नोकरीमध्ये असेल. खाजगी उद्योजकामध्ये असेल किंवा व्यवसायवाडीमध्ये असेल तो मिळाला पाहिजे आणि तरच आपला माणूस, कोकणातला माणूस अन्य ठिकाणी जाणार नाही. आज आपण अनेक गावं पाहतो की जी ओस पडत चाललेत, रोजगार नसल्यामुळे हा तरुण, आमचा तरुण मित्र शहराकडे जातो. तो या ठिकाणी थांबवायचा असेल तर गावागावामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत आणि शासनानं त्यासाठी निधी दिला पाहिजे. आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग वाढला पण आपल्याकडे कोकणामध्ये काजू, आंबा, मत्स्य सगळं असूनही आपले उद्योग मात्र वाढत नाहीत. या ठिकाणी परराज्यातला, परजिल्ह्यातला माणूस येतो आणि उद्योग करतो मात्र आमच्या लोकांना हे उद्योग उभे करण्यासाठी कोणत्या प्रकारचं शासकीय अनुदान किंवा सहकार्य मिळत नाही. आणि हे सगळं शासनासमोर मांडण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आता आपण आज रत्नागिरी जिल्ह्याचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. उद्या सिंधुदुर्गमध्ये अशाच प्रकारचं निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाईल. 19 तारखेला रायगडमध्ये पालघरला त्या जिल्ह्यातलं निवेदन दिलं जाईल आणि असं करत करत कोकणातले 5 जिल्हे कव्हर केलेले आहेत आणि 25 तारखेला आपण अधिवेशन सुरू असताना या सगळ्यांना घेऊन आझाद मैदानावर जाणार आहोत आणि आपलं म्हणणं, निवेदन मुख्यमंत्र्यांच्याकडे देणार आहोत. अशा प्रकारचं हे आंदोलन आपण सगळ्यांनी केलेलं आहे, त्यांना आपण देखील सहकार्य करावं आणि आंदोलन सगळ्या लोकांनाही माझं आवाहन आहे की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं. माननीय संजयजी यादवराव यांनी समृद्ध कोकण
याच्याखाली हे आंदोलन छेडलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसिक कोकणासाठी जास्तीत जास्त कुठल्या प्रकारचे उद्योग होऊ शकतील, त्याच्यामध्ये पर्यटन हा एक मोठा शाश्वत उद्योग आहे. आज कोकणामधील पर्यटन उद्योग हा आता इन्फंट स्टेजमध्ये आहे आणि तो प्रचंड ग्रो होऊ शकतो आणि त्यासाठी शासनाचं अटेन्शन याच्यावर मिळायला पाहिजे, वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत. शासना इथले जे उद्योजक आहेत, जवळजवळ 10,000 कोकणातले युवक ह्या उद्योगात बिझी आहेत आणि त्यांच्यावर डिपेंड असलेले अजून 10 लोक म्हणजे 1,00,000 लोक कोकणातली याच्यात आहेत आणि त्यासाठी त्यांचं हे उद्योग खूप मोठा ग्रो व्हावा, इंटरनॅशनल टुरिस्ट यावेत, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज मिळाव्यात आणि कोकणातल्या ह्या उद्योजकांना त्यांच्या जमिनी ह्या त्यांची बांधकामं ही नियमित करून मिळायला पाहिजेत यासाठी हे आमचं एक आंदोलन आहे आणि ते आम्ही रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना हे करून पुढे मुख्यमंत्र्यांना विधानसभेवर देण्याचा 25 तारखेला आमचा मानस आहे आणि तुमच्या या सहकार्यामुळे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. कोकणवासियांच्या हक्कांसाठी आज जी संघर्षयात्रा सुरू झालेली आहे, आज ह्याचं प्राथमिक स्वरूप आहे, परंतु आगामी काळात हे निश्चित मोठ्या प्रमाणात वाढेल आणि कोकणवासियांचे जे हक्क आहेत ते निश्चितच येत्या आगामी काळात आपल्या पदरात पडतील अशी आपण अपेक्षा करूया आणि यासाठी कोकणातल्या समस्त नागरिकांनी जनतेने या अभियानाला पाठिंबा द्यावा असं या निमित्ताने आम्ही आवाहन. नमस्कार. कोकण रोजगार हक्क अभियानासाठी सुरुवात होत आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समृद्धीसाठी हे अभियान आहे. हे अभियान जात धर्म पंथ आणि अगदी राजकीय पक्षविरहित सर्वसमावेशक असं हे अभियान आहे. कोकणवासियांसाठी मुख्यत्वे करून आहे, त्यामुळे संघटितरित्या सर्वांनी सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करायचं आहे. कोकण ची समृद्धी पाहता, पोटेन्शियल पाहता, कोकणामध्ये उदरनिर्वाहाचे आपले जे 3 मार्ग आहेत की पेशा आहे, व्यवसाय आणि उद्योजक आहे किंवा नोकरी आहे, ह्या तिन्ही माध्यमांचा पुरेपूर लोकांना सेवा दिली जाईल किंवा संधी दिली जाईल एवढी क्षमता कोकणामध्ये आहे. अशी क्षमता असताना सुद्धा आज आपण पर्यटन इंडस्ट्रीचा विचार करत असताना हॉटेलियर्स ची मुलाखत घेतल्यावर असं लक्षात येतं आहे की आमची पुढची पिढी इथे यायला तयार नाही आहे किंवा तरुण वर्ग कोकणामध्ये राहत नाही आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कोकण सोडून बाहेर स्थलांतरित होत आहे. तर कोकणचा विकास करण्यासाठी तरुणांनी कोकणातच राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण यासाठी त्यांना नोकरी, उद्योजकता याबद्दलची शाश्वतता असणं आवश्यक आहे आणि ही शाश्वतता ही शासकीय पातळीवर किंवा पाठिंब्यानुसारच मिळू शकते आणि म्हणून हे अभियान करण्याचा विचार इथे केलेला आहे आणि आज प्रत्यक्ष त्याला सुरुवात होत आहे. नमस्कार. आज कोकण रोजगार अभियानाला आजपासूनच चिपळूणमधून सुरुवात झालेली आहे. या अभियानाद्वारे या कोकणातील ज्या महिला आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून आपले वेगवेगळे रोजगार म्हणजे आता कोकणात बरीचशी फळं, आंबे, काजू, करवंद, फणस यापासून जे होणारे जे पदार्थ आहेत नंतर, म्हणजे सुके गरे, तळलेले गरे, साठ, आंबा पोळी, फणस पोळी, कोकम, करवंद वाळवलेली, हे जे पदार्थ आहेत ह्या इथल्या महिला जंगलात जाऊन स्वतः सगळं ह्या हे जी फळं उपलब्ध असतात ह्या सीझनमध्ये ती आणून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून स्वतः डोक्यावर टोपली येऊन इथे विकताना आपल्याला दिसतात. आपल्या चिपळूणमध्ये सुद्धा खूप महिला अशा असे पदार्थ घेऊन येतात इथे आणि यांच्यासाठी बाजारपेठ मिळावी ह्या कोकणातल्या महिलांचा जर खरोखरच त्यांना चांगला रोजगार मिळायचा असेल, त्यांना स्वतःच्या पायावर जर उभं करायचं असेल, तर सरकारने त्यांना इथे चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच
आम्ही या महिलांसाठी नेहमी काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि ह्याचा विचारही सरकारपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्यांनी लवकरच लवकर इथे बाजारपेठ उपलब्ध करून या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांची चांगली उन्नती होईल, त्यांच्या कुटुंबाची उन्नती होईल, त्यांच्या मुलांची उन्नती होईल अशासाठी प्रयत्न करावेत. आणि या महिलांना पण मी एक आव्हान करेन की तुम्ही जे आत्ता सध्या जे उपक्रम तुम्ही या छोटे छोटे जे उद्योगधंदे करताय ते असेच सुरू ठेवा, केव्हा ना केव्हा आपल्या कोकणाला नक्कीच बाजारपेठ मिळेल अशी आशा व्यक्त करते. आणि सरकारने पण याकडे जास्तीत जास्त लक्ष घालून या महिलांना चांगलं प्रोत्साहित करून त्यांच्या उद्योगधंद्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असं मी सगळ्या महिला कोकणवासी महिलांमार्फत आवाहन करते. कोकणचे वेगवेगळे प्रश्न घेऊन कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते पर्यटनप्रेमी नागरिक संजय यादवराव यांनी एक फार मोठी व्यापक चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीला सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून या चळवळीने संघर्ष